जमलेल्या सगळ्या पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो. गेले 2 दिवस राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं पुन्हा एकदा शिंदे गटाच्या नरेश मस्केने आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत. त्यांनी कालची त्यांची प्रेस कॉन्फरन्स, परवाची प्रेस कॉन्फरन्स ऐकत असताना की धर्मवीर आनंद दिघे साहेबांना ताडा हा शरद पवार साहेबांनी लावला का, शरद पवार साहेब हे जज होते का जामीन देताना, अशा प्रकारचे वक्तव्य करून पुन्हा एकदा आपल्या बौद्धिक दळिद्रेपणाचं प्रदर्शन त्यांनी संपूर्ण जगाला दाखवलेलं आहे. व्हेरिकोस वेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस वेन्सवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. मला एकच सांगायचंय की आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे 1967 पासून सार्वजनिक जीवनामध्ये आहेत, आज तागायत, आणि भारतातील राजकारणामध्ये सर्वोच्च नेता म्हणून ज्यांनी नावलौकिक कमवलं, त्यांनी व्यक्तिगत जीवनामध्ये अनेकांना मदत केली, पण ती केलेली मदत ज्याला मदत केली त्याला कधीही ती दाखवून दिली नाही, किंवा त्याचं सार्वजनिक वक्तव्य देखील आदरणीय पवारसाहेबांनी केलं नाही. त्यामुळे इतिहासाची पानं जी 88-89 साली ज्या काय घटना घडल्या याबद्दल वक्तव्य करत असताना नरेश मस्के यांनी देखील ताळतंब्य बाळगावं. धर्मवीर आनंद दिघे साहेब हे आजही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना, ठाणेकरांना दैवत आहेत, गुरुवर्य आहेत, धर्मवीर आहेत. पण धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं संपूर्ण जीवनकाळ आपण बघितला तर त्याग, समर्पण आणि निष्ठा आपल्या जीवनामध्ये संपूर्ण जीवन त्यांनी शिवसेनेला समर्पित केलं होतं. त्यांची निष्ठा ही सर्वस्वीपणे वंदनीय. शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या चरणी त्यांनी वाहिली होती. त्यामुळे एका बाजूला धर्मवीर आनंद दिघे साहेब ज्यांचं संपूर्ण जीवनपट हा त्याग, समर्पण आणि निष्ठा याचं मूर्तिमंत उदाहरण असताना, एके बाजूला आत्ताचे मुख्यमंत्री शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांचं संपूर्ण उदाहरण हे राक्षसी महत्त्वाकांक्षा, सत्तेची लालसा आणि गद्दारी याच्याशी निगडित आहे. त्यामुळे माझा थेट प्रश्न नरेश मस्केना की आपण एखादं धर्म कार्य करताना जे नैतिक अधिष्ठान लागतं ती नैतिकता तुमच्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेण्याची आहे का? क्षणभर विश्रांतीमध्ये ज्यांनी निष्ठेचा शर्ट उतरवला त्यांना धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घ्यायची लायकी आहे का? माझा थेट सवाल नरेश मस्केना आहे. आणि म्हणजे हास्यास्पद बाब अशी आहे की गेले 2 दिवस फोन करून पत्रकार परिषद डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध घ्या असे निरोप जात आहेत. उल्हासनगरची कालची मी पत्रकार परिषद बघत होतो, अरुण आशान जे काय बोलत होता, अरे बाबा तू कधी दिघे साहेबांच्या सान्निध्यात तरी आला होतास का? तू कधी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा अनुभवलं होतंस का? तू तेव्हा राजकारणात तरी होतास का? अशी लोक आता धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल वक्तव्य देत आहेत. डोंबिवलीची काल मी पत्रकार परिषद बघितली, राजेश मोरे तिथले शहर प्रमुख आहेत, बाजूला रवींद्र माट्या पाटील बसले होते, एका बाजूला राजेश कदम बसले होते. मग इतिहासाची पानं आम्ही उजळू का? श्रीधर म्हात्रेचा खून जेव्हा झाला, ज्यावेळेला रमेश सुकऱ्या म्हात्रेवर हल्ला झाला, तेव्हा राजेश मोरे आपण कुठे होतात, कुठल्या पक्षात होतात, कोणाबरोबर होतात? रवींद्र माट्या पाटील त्यांचं संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं, राजेश कदम हे किती पक्ष बदलून आले. त्यामुळे मला इतिहासाची पानं उजळायला लावू नका. त्या क्षणाचा मी देखील एक साक्षीदार आहे. ज्यावेळेला हे सगळं घडलं त्यावेळेला माझे वडील स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपेच शिवसेनेचे उमेदवार महापौर पदासाठी होते. एक मताने त्यांचा पराभव झाला, पण धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आदेश दिल्यानंतर 33 च्या 33 नगरसेवकांनी राजीनामे देऊन
तीन वर्ष शिवसेना ठाणे महानगरपालिकेच्या सत्तेच्या बाहेर बसली. हे धारिष्ट्य आत्ताचे मुख्यमंत्री दाखवणार. वारंवार शिवसेनेचे नेते माननीय आदित्य ठाकरे ठाण्यात येऊन देखील त्यांना चॅलेंज देऊन गेले की मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही तुमच्या आमदारकीचा राजीनामा द्या, लोकांसमोर जाऊया, जनमत जो निर्णय देईल तो मान्य करूया. हे धारिष्ट्य दाखवणार का? त्यामुळे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी बोलताना तारतम्य पाळावं. डॉक्टर जितेंद्र आव्हाड गेले 35 वर्ष एकाच नेत्याच्या मागे त्याचं बोट धरून चालत आहेत, ज्यांचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. त्यामुळे एका बाजूला धर्मवीर आनंदिगे साहेब जे अनेकांसाठी दैवत आहेत, गुरुवर्य आहेत, धर्मवीर आहेत, त्यांचं असलेलं अधिष्ठान, आणि तुम्ही राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेना फोडलीत, शिवसेनेचं चिन्ह चोरलं, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसलात, त्यामुळे आपल्याला बोलायचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. बोलताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल बोलताना तारतम्य पाळा. इतिहासाची पानं बरीच काही उघडून आम्ही देखील बोलू शकतो. धर्मवीर आनंदिगे साहेब असताना त्यांनी आपल्याला कधी स्वीकृत नगरसेवकी केलं नाही. आपण भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष होतात पण आपल्याला तिकीटही दिलं नाहीत. मला आठवतं की 2007 साली पहिल्यांदा ते स्वीकृत नगरसेवक झाले आणि 12 लोकांमधनं निवडून आले. त्यामुळे फार इतिहासाची उजळणी मला देखील करायला लावू नका. राष्ट्रवादीबद्दल बोलताना, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल बोलताना आपण भान बाळगा, एवढंच मित्रत्वाचा सल्ला या निमित्ताने नरेश म्हस्के यांना देतो. गेले 2 मी सातत्याने शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची वक्तव्य ऐकतोय. राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जी काय आपली बौद्धिक दिवाळखोरी नरेश म्हस्के यांनी दाखवली आहे की धर्मवीर आनंदिगे साहेबांना मग ताडा लावण्याचं काम हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं होतं का, जामीन देताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जज होते का, अशा प्रकारची बौद्धिक दिवाळखोरीची वक्तव्य मी नरेश म्हस्केंची 2 ऐकतो आहे. मला एकच प्रश्न नरेश म्हस्केंना आहे की एका बाजूला धर्मवीर आनंदिगे साहेब हे आजही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं ठाणेकरांचं दैवत आहे, ते आमच्यासाठी गुरुवर्य आहेत, ते आमच्यासाठी धर्मवीर आहेत, त्यांचं संपूर्ण आयुष्य हे त्याग, समर्पण आणि निष्ठा, अख्खं आयुष्य त्यांनी शिवसेनेला वाहून घेतलं होतं. हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या चरणी आपलं जीवन समर्पित केलं होतं. त्यामुळे एका बाजूला धर्मवीर आनंदिगे साहेबांचा त्याग, समर्पण आणि निष्ठा, आणि एका बाजूला आत्ताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, त्याचप्रमाणे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, त्यांचे सुबुद्ध पुत्र खासदार श्रीकांतजी शिंदे यांची असलेली राक्षसी राजकीय महत्त्वाकांक्षा, सत्तेची लालसा आणि गद्दारी. त्यामुळे नरेश म्हस्के यांना माझा थेट सवाल आहे की आपल्याला जसं धर्मकार्य करताना एक नैतिक अधिष्ठान लागतं, तसं आपल्याला धर्मवीर आनंदिगे साहेबांचं नाव घ्यायचं नैतिक अधिकार आहे का? राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड गेली 35 राजकारण करत असताना एकाच नेत्याचं बोट धरून राजकारण करतायत, आणि ते म्हणजे आदरणीय पवार साहेब, ज्यांनी क्षणभर विश्रांतीमध्ये निष्ठेचा आपला शर्ट अडकवून ठेवला, त्यांना धर्मवीर आनंदिगे साहेबांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? आणि गेले 2 काल मी उल्हासनगरची पत्रकार परिषद बघितली, मी डोंबिवलीची पत्रकार परिषद बघितली, उल्हासनगरला अरुण आशान पत्रकार परिषद घेत होते. दुर्दैवाने धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या सान्निध्यामध्ये कधीही अरुण आशान आल्याचं माझ्या वाचण्यात, माझ्या ऐकण्यात, माझ्या बघण्यात नाही. पण आज धर्मवीर आनंदिगे साहेबांबद्दल बोलत असताना
मला म्हणजे हसू आलं डोंबिवलीची पत्रकार परिषद बघून, की डोंबिवलीची पत्रकार परिषद हे राजेश मोरे घेत होते, एका बाजूला रवी माट्या पाटील बसलेत, एका बाजूला राजेश कदम बसलेत. माझा राजेश मोरेंना देखील मित्रत्वाचा सल्ला आहे की इतिहासाची पानं जरा उजळून बघा. ज्यावेळेला श्रीधर मात्रेंचा खून झाला, ज्यावेळेला रमेश सुक्र्या मात्रेंवर हल्ला झाला, त्यावेळेला आपण कुठल्या पक्षात होतात, कोणाच्या बाजूनी होतात. रवी माट्या पाटील यांचं संपूर्ण जीवन मागची 4-5 वर्ष सोडली तर काँग्रेसमध्ये गेली. राजेश कदम हे पूर्ण गोल 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 शिवसेना, मग मनसे, मग शिवसेना हे फिरून आलेत. तर मग ह्या लोकांना नैतिक अधिकार आहे का धर्मवीर आनंदिगे साहेबांबद्दल बोलायचा? त्यांच्या नखा एवढी देखील आपली लायकी आहे का? आणि मी त्या क्षणांचा साक्षीदार आहे. माझे वडील स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे हे महापौर पदासाठी एका मताने पडले, त्यावेळेला धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या सांगण्यावरनं 33 नगरसेवकांनी राजीनामे दिले आणि 3 सत्तेच्या बाहेर राहिले. माझा खुलासा वाले आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि नरेश मस्केना, वारंवार शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे ठाण्यामध्ये येऊन देखील बोलून गेले, चॅलेंज देऊन गेले की मी माझ्या वरळी विधानसभाचा राजीनामा देतो, तुम्ही कोपरी पास पकाडीचा राजीनामा द्या, आपण एकमेकांसमोर लढूया, हे धारिष्ट्य दाखवणार का? त्यामुळे धर्मवीर आनंदिगे साहेबांचं संपूर्ण जीवन त्याग, समर्पण, निष्ठा ह्याला वाहिलेलं होतं. आणि यांचं नीतिमत्ता ही राक्षसी महत्त्वाकांक्षा सत्तेची, सत्तेची लालसा आणि गद्दारी याच्यावर आधारित असल्यानी उगाचच धर्मवीर आनंदिगे साहेबांचं नाव घेऊ नये. आणि नरेश मस्के यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना बद्दल बोलताना कृपया भान ठेवा, ज्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे 1967 पासून आज तागायत सार्वजनिक जीवनामध्ये आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, त्यांच्याबद्दल बोलण्याची आपली लायकी आहे का? मी फक्त थोडीशी उजळणी करून देतो. 2017 भिवंडी निजामपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली, 47 काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले, जावेद दळवी तिथे महापौर झाले. का त्यांच्या मांडीला मांडी बसून मनोज काटेकरना तुम्ही उपमहापौर पद घेतलं? मी फार मागे, फार अनेक वर्षापूर्वी महाराष्ट्रातले विविध दाखले देत नाही, मी ठाणे जिल्ह्यातले दाखले देतो की ज्यातले सर्व निर्णय शिवसेनेमध्ये असताना जिल्हा प्रमुख म्हणून आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे घेत होते. अंबरनाथला आमच्या मोठ्या भगिनी मनीषाताई वाळेकर नगराध्यक्ष झाल्या, भाजपला बाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या 5 नगरसेवकांचा पाठिंबा तुम्ही घेतलात, त्या बदल्यामध्ये सभापतीपद दिलं. अरुण आशान बोलतात त्यांच्या मातोश्री, त्या माझ्यासाठी पण आई स्वरूप आहे, लीलाताई आशान ह्या आत्ता 2019 महापौर होत असताना राष्ट्रवादीची 3 मतं, त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार नव्हतं आलेलं अस्तित्वामध्ये. त्यामुळे हा सगळा इतिहास भूगोल विसरू नये. अनेक ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये 67 लोकांपैकी किती नगरसेवक तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचे फोडून तुम्ही तुमच्याकडे घेतलेत आणि त्यांना नगरसेवक केलं, हा इतिहास तपासून बघा. अगदी यासीन कुरेशी काँग्रेसला तुम्ही फोडून एक नगरसेवक तुम्ही कोकण आयुक्तांमध्ये जाऊन त्याचं समर्थन घेतलं. त्यामुळे सत्तेसाठी तुम्ही मांडीला मांडी लावून बसत होतात. सत्ता हे तुमचं सर्वस्व आहे आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांसाठी संघटन हे सर्वस्व होतं. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे सर्वस्व होतं आणि तुमच्यासाठी सत्ता हे सर्वस्व आहे. त्यामुळे फार मोठ्या गप्पा मारू नका. इतिहासाची पानं आम्ही देखील उजळणी करू शकतो आणि खूप दाखले देऊ शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.